नमस्कार मैत्रिणीनो, स्वागत आहे तुमचं द मराठी शिवण क्लास वंदना फॅशनमध्ये। आज आपण 32 साईजच्या ब्लाऊजची नवीन पद्धतीची पेपर कटिंग बघणार आहोत। त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा। यामध्ये आपण डायरेक्ट कटोरी वाढवणार आहोत। ती कटोरी कशी वाढवायची, छोटी कटोरी काढायच्या ऐवजी आपण डायरेक्ट मोठी कटोरी बनवणार आहोत इथं। त्यासाठी तुम्हाला काय काय यामध्ये बदल करायचे आहेत, कुठल्या साईडला किती अंतर सोडायचं आहे, कुठल्या भागामध्ये अंतर सोडायचं नाही, ते मी तुम्हाला इथं एकदम परफेक्ट पद्धतीने सांगणार आहे। खूप सोपी पद्धत आहे। नवीन जर शिकत असाल तरीही तुम्हाला एकदा जर व्हिडिओ बघितला तर तो व्हिडिओ ब्लाऊज तुम्हाला परफेक्ट येईल। तर तुम्ही आणखीन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। पुढचं जे घंटीचं बटन आहे त्याला प्रेस करा, म्हणजे मी ज्यावेळेस व्हिडिओ अपलोड करीन त्यावेळेस तुम्हाला त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला व्हिडिओ दररोजच्या दररोजचं बघता येतील। त्याचप्रमाणे मी तुम्हाला इथं आणखीन एक सांगणार आहे, म्हणजे मी पेपर पॅटर्नची ऑर्डरही घेत असते। 28 ते 48 साईज, 1 टक्स 4 टक्स, कटोरी, प्रिन्स कट, बोटनेक, जे काही आपले ब्लाऊजचे प्रकार आहे ते तुम्हाला मी पूर्ण असं पेपर पॅटर्नमध्ये कटिंग करून देत असते। तर तुम्हाला हवे असल्यास स्क्रीनवरती जो नंबर आहे त्यावरती तुम्ही संपर्क साधून घरबसल्या पेपर पॅटर्न ऑर्डर करू शकता आणि त्या नंबरवरती तुम्ही संपर्क साधा व्हॉट्सअपवरती। म्हणजे तुम्हाला तिथं तो पेपर पॅटर्न कितीला आहे, त्याची प्राईस काय आहे, सर्व माहिती तुम्हाला तिथं मिळून जाईल। आणि जे पेपर पॅटर्न आहे ते आपले परफेक्ट आहे। तुम्ही 5 मिनिटामध्ये कुठल्याही मापाचं ब्लाऊजचं कटिंग करून घरबसल्या ब्लाऊज कटिंग करू शकता। तर घेण्यासाठी स्क्रीनवरती नंबर आहे त्यावरती संपर्क साधा। तर चला आपण वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। आता इथं 32 साईजचं आपण ब्लाऊजचे कटिंग बघणार आहोत। इथं तुम्हाला उंची घ्यायची आहे, उंची ब्लाऊजच्या मापानुसार घ्यायची आहे। इथं मी उंची जी आहे ती 13.5 इंच घेतलेली आहे, 13.5 इंच उंची घेतलेली आहे। मग इकडच्याही साईडला आपण 13.5 इंच उंची घेऊया आणि आपण आपला चौकोनी बॉक्स तयार करून घेऊया 13.5 इंचाचा। खूप छान पेपर कटिंग आहे। माप जर परफेक्ट निघतं आपलं, त्यामध्ये आपल्याला काहीच बदल करायचा नसतो। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा, तुमचा खूप छान असा फायदा होणार आहे। एक जर व्हिडिओ बघितला तर तुमचं परफेक्ट ब्लाऊज कटिंग होणार आहे। इथं मी तयार करून घेतलेला आहे बॉक्स, उरलेला जो भाग आहे तो कट करूया आपण आणि मग आपण पुढची मापे टाकून घेऊया। तर बघा इथं आपलं हे माप तयार आहे। आता आपल्याला इथं डायरेक्ट कटोरी वाढवायची आहे ना, त्यामुळं इथं आपण 1.5 इंच वाढून घेणार आहोत। कुठं 1.5 इंच वाढवायचं, जे आपण आपले साईड आहे ना, आपल्या बसलेल्या साईडला बंद बाजू आहे त्या साईडला 1.5 इंच घ्या तुम्ही। आणि हे 1.5 इंच अंतर आहे ते फक्त आपल्याला कटोरी वाढवण्यासाठी पाहिजे आहे। पाठीमागचा भाग ज्यावेळेस कट करू आपण त्यावेळेस ते अंतर आपण कट करून घ्यायचं आहे। हे अंतर फक्त आपल्याला इथं कटोरी वाढवण्यासाठी हे अंतर आपण 1.5 इंच घेतलेलं आहे। तर हा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवायचा आहे, हे अंतर फक्त आपण समोरच्या भागासाठी घेतलेलं आहे, ठीक आहे। तर आता आपण हे 1.5 इंचाचं अंतर आहे ना त्याच्या पुढं पूर्ण मापे टाकायचे आहेत। तर बघा इथं आपण गळा रुंदी साईजनुसार घ्यायची आहे। गळा रुंदी इथं आपण 2.25 इंच घेणार आहोत, शोल्डर आपण 3 इंच घेणार आहोत। आता समोरचा गळा 5.5 इंच घ्यायचा आहे। तर समोरच्या गळ्यामध्येही तुम्ही बदल करू शकता कमी जास्त, जसा तुमच्या ब्लाऊजचा मापाचा आहे ना तसा तुम्ही गळा घ्या इथं आणि इथं बॉक्स बनवून घ्या असा चौकोनी। इथंही 2.25 इंच अंतर आहे का बघून घ्या। त्याच्यानंतर इथं असं गोलमध्ये आकार द्या। इथं गोल आकार देऊन झाल्याच्या नंतर आता आपण मुंड्याला आकार द्यायचा आहे, मुंडा घ्यायचा आहे। तर मुंडा आपण इथं 1.5 इंच घेणार आहोत। 32 साईजचा ब्लाऊज आहे तर मुंडा आपण इथं 1.5 इंच घेणार आहोत। 1.5 इंचावरती मार्क करायचा आहे। त्याच्यानंतर इथंही 3 इंच आहे का बघायचं आहे दोन्हीच्या मधला अंतर, म्हणजे ब्लाऊज परफेक्ट येईल आपला। पट्टीचा वापर करा नेहमी रेषा ओढताना, म्हणजे रेषा सरळ येतील। आणि मग आता इकडल्या भागाला अंतर घ्यायचं आहे। आपला 32 साईजचा ब्लाऊज आहे म्हणजे 8 इंच घ्यायचं आहे आणि हे 8 इंच हे 1.5 इंच अंतर सोडलेलं आहे ना कुठे वाढवायला, त्याच्या पुढं घ्यायचं आहे।
8 इंच घ्यायचं 32 साईजचा ब्लाउज आहे त्यामुळे 8 इंच आणि शिलाई मार्जिन 1 इंच म्हणजे 9.5 इंच आपण घेतलेला आहे इथेही आपण खालच्या साईडला आपली मापे टाकूया म्हणजे आपली कमर पट्टीची मापणी होईल आपलं कमरेचं 8 इंच घ्यायचं पुढे शिलाई मार्जिन साठी 1.5 इंच मिक्स करायचं म्हणजे इथं आपण व्यवस्थित मार्किंग करतो करता येते हे जे आहे ते आपली फिटिंग सरळटी येते इथं क्रॉस नाही घेतलं तरी चालेल किंवा कमरेचं माप नाही काढलं तरी चालतं आपलं जे फिटिंग आहे ते परफेक्ट येतं आपला शिलाई मार्जिनचा भाग आहे आणि हा आपला छातीचा चौथा भाग आहे तर आता आपण इथं मुंडा घ्यायचा आहे मुंडा आहे आपला 1.5 इंच पाठीमागचा मुंडा 1.5 इंचाचा समोरचा मुंडा 1 इंचाचा तर बघा मुंड्याला आकार देताना मुंड्याला आकार नेहमी अशा पद्धतीने द्यायचे हा झाला 1 इंचाचा मुंडा पाठी समोरचा मुंडा झाला हा त्याच्यानंतर हा जो आहे तो पाठीमागचा मुंडा अशा पद्धतीने मुंड्याला आकार द्या म्हणजे आकार जे आहे ते परफेक्ट येतात तर तुम्ही अशा पद्धतीने मुंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे जे 1.5 इंच अंतर आहे ना तिथपर्यंतच मुंड्याला आकार द्यायचा आहे त्याच्यानंतर आता आपण इथं कटोरी तयार करणार आहोत कटोरी तयार करताना काय करायचं ते मी तुम्हाला इथं सांगणार आहे तर बघा इथं आपण काय करायचं आहे आपली क्रॉसपट्टी निघत नाही त्यामुळं आपण क्रॉसपट्टी दुसरी काढायची आहे आणि इथं आपण 2 इंच अंतर घ्यायचं आहे आणि 2 इंचाचा बॉक्स तयार करायचा आहे तर क्रॉसपट्टी आपली दुसरी काढायची आहे मी तुम्हाला तेही काढून दाखवणार आहे पूर्ण माप काढून तयार करून दाखवणार आहे हे 2 इंचाचा अंतर इकडं आणि इथं घेऊन बॉक्स तयार केला त्याच्यानंतर आता वरती पण 2 इंच घ्यायचं इथं अंतर आणि इथून इथपर्यंत क्रॉसमध्ये मार्क करायचं कटोरी जसं वाढवताना आपण घेतो ना तसंच बघा आता इथं कटोरी जशी वाढवताना आपण माप टाकत असतो ना तसं हे माप तयार होत आहे आपलं आता 32 साईजचा ब्लाऊज आहे तर कटोरी राऊंड आपण 7.5 इंच घ्यायचा आहे 7.5 इंचावरती मार्क करायचा आहे इथं कुठं मार्क करायचा तर बघा इथं तुम्हाला व्यवस्थित दिसत असेल टेप कुठं धरलेला आहे 2 इंचाचं अंतर घेऊन आपण सरळ लाईन घे आखलेली ना त्या लाईनवरती असा क्रॉसमध्ये टेप धरायचा ह्या पॉईंटपासून हे आपण 2 इंच अंतरवरती घेऊन इथून इथं मार्क केलेला आहे ना तिथपासून इथपर्यंत 7.5 इंच घ्यायचा आहे तर हा 7.5 इंचाचा जो कटोरी राऊंड आहे तो प्रत्येक साईजनुसार बदलत असतो तर 7.5 इंच घेतलेला आहे त्याच्यानंतर आपण इथं 1 इंच घ्यायचा आहे आणि इकडल्या साईडने इथं 1.5 इंच घ्यायचा आहे आणि हे आपण मार्क करायचं आहे असं गोलमध्ये मार्क करून घ्यायचं आहे बघा असं परफेक्ट असं तयार झालेलं आहे तर आता आपण हे हा पॉईंट इथली कटोरी तयार करूया हा पॉईंट इथं मार्क करून घ्यायचा आहे झाल्यानंतर आता हिचा मध्य काढून घ्यायचा आहे आपल्याला 7.5 इंच कटोरी राऊंड जो टाकला ना त्याचा मध्य काढायचा आहे इथं सरळ टेप धरायचा टेप डबल फोल्ड करायचा इथं मध्य काढून घ्यायचा मध्य काढल्याच्या खालच्या साईडला 2 इंच अंतर घ्यायचं हा जो आहे तो कटोरीचा टच पॉईंट आहे आपला त्याच्यानंतर हे पॉईंट जोडून घ्यायचे असे बघा ही आपली कटोरी तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही परफेक्ट अशी आपली कटोरी तयार झालेली आहे ह्यामध्ये आपण डायरेक्ट कटोरी वाढवलेली आहे तरीही आपली जी कटोरी आहे ती बघा परफेक्ट आलेली आहे अशाच पद्धतीनं तुम्ही कुठल्याही साईजच्या ब्लाऊजची कटिंग करू शकता तेही एकदम परफेक्ट आता ह्यामध्ये शिलाई मार्जिन आता अनेक ताईंचे प्रश्न असतात की ताई आता आपण डायरेक्ट कटोरी वाढवली ना त्यामुळे इकडे शिलाई मार्जिन वाढवायचं का तर नाही शिलाई मार्जिन वगैरे काही एक वाढवायचं नाही जशाच तसं तुम्ही हे पेपर पॅटर्न निघालेलं आहे ते कटिंग करून ब्लाऊज कट करू शकता परफेक्ट असं हे आहे तर आता कट करू आपण कट करताना कसं कट करायचं तर इकडच्या साईडने कट करूया आपण अगोदर आपण 1.5 इंचाचा मुंडा आहे ना तो कट करायचा मग 1 इंचाचा मुंडा कट करायचा म्हणजे काय होतं
आपलं माप परफेक्ट निघतं. अगोदरच 2 इंच 1.5 इंच 1 इंचाचा मुंडा कट केला तर पाठीमागच्या भागाला कमी पडतं ते. मी जसं कट करत आहे त्या पद्धतीनं तुम्ही कटिंग करा. आता हे आहे गळा रुंदीचं अंतर, इथपर्यंत असं व्यवस्थित कट करून घ्या. बघा आणि इथपर्यंत असं कट करा, व्यवस्थित असं कट करा. आणि कट करताना दोन्ही भाग वेगवेगळे करून घ्या आणि मग कट करा. काय होईल नाहीतर कटोरीचा जो भाग आहे तो कट होईल म्हणून. हे बघा इथं असं कट करून घ्यायचं आहे आपल्याला. इथपर्यंत आहे ना दोन्ही भाग, पाठीमागचा समोरचा कट करा म्हणजे तुम्हाला समजेल परत पाठीमागचा भाग कसा कट करायचा ते. ते कसं कट करायचं हे दाखवते. दोन्ही भाग आता वेगवेगळे करून घ्यायचे. दोन्ही भाग वेगवेगळे केल्यानंतर हे 1.5 इंच अंतर सोडलेलं ना ते फोल्ड करून घ्यायचं मार्क जसं केलं आहे तसं. आणि का तर आपण हे फक्त अंतर कटोरी वाढवण्यासाठी घेतलेलं ना, मग पाठीमागच्या भागासाठी हे आपल्याला अंतर नको आहे म्हणून हे आपण असं कट करायचं म्हणजे काय होईल परफेक्ट आपली कटिंग येईल. बघा इथं कटोरी वाढवलेली आहे आपली. हा भाग जो आहे तो इथं ठेवू आपण अगोदर आणि हा भाग आपण अगोदर तयार करू आणि मग तो भाग बघूयात. बघा कटोरी जसं आपण तयार केलेली आहे मार्क करून तसं कट करा. आता इथं हा भाग कट करायचा 1.5 इंचाचा मुंडा कट केला तर आता 1 इंचाचा कट करायचा. छान असं गोलमध्ये व्यवस्थित आपल्याला कट करून घ्यायचं आहे. दिसतं आपल्याला व्यवस्थित कट झालं का नाही हे आपण व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे. बघा आता हे आपलं कटिंग आहे कटोरीचं. आता कटोरी बरोबर आहे का बघण्यासाठी हे दोन्ही टोकं एकमेकावरती ठेवायची. आणि हे जो कमी जास्त भाग आहे तो कट करायचा म्हणजे आपली कटोरी व्यवस्थित येते. बघा कटोरी आपली तयार आहे, समोरचा भाग कटोरी तयार आहे. आता आपला हा पाठीमागचा भाग. तर तुम्ही गळा रुंदी 2.25 घेतली तर 2.25 घ्या. आणि बाहेर तुमच्या पाठीमागच्या ब्लाऊजची उंची तुमच्या मापानुसार घ्या तुम्ही. इथं मी 10 इंच घेतलेलं आहे म्हणजे तयार आहे आपलं 9.5. इथंही 2.25 इंचावरती मार्क करा. आणि हे कट करा. इथं गोलाकार द्यायचा तुम्हाला जसा हवा तसा तुम्ही इथं आकार देऊ शकता. हे आपलं पाठीमागच्या भागाची समोरचा भाग आणि आपली कटोरी तयार आहे. तर आता आपण क्रॉस पट्टी काढायची आहे आणि बाहेरची कटिंग करायची आहे आपल्या. तर क्रॉस पट्टी कशी काढायची तर बघू आता आपण. क्रॉस पट्टी बघूयात आता. तर क्रॉस पट्टी किती घ्यायची ते बघूयात आता. बघा इथं तुम्ही काय करायचं आहे, आपला ब्लाऊज कितीचा आहे तर 32 साईजचा आहे म्हणजे छातीचा 4था भाग येतो 8 इंच आणि शिलाई मार्जिन 1.5 इंच असं 9.5 इंच इथं घ्यायचं आहे आपल्याला. जितका आपण ब्लाऊज घेतलेला आहे मापाचा तितकं तुम्ही घ्या. तर आता समोरच्या साईडला 3.5 इंच घ्या आणि इकडच्या साईडला फिटिंगच्या साईडला 3 इंच घ्यायचं आहे. आता क्रॉसपट्टीला आकार देण्यासाठी इथंही 3 इंचावरती मार्क करा. हा भाग 3-3 इंचाचा बॉक्स तयार करून घ्या. यामध्ये काय प्रश्न असतील तर तुम्ही तेही विचारू शकता, त्याची उत्तरं देण्याचा नक्की प्रयत्न करेन. दुसऱ्या कुठल्या साईजचा ब्लाऊजचा असा व्हिडिओ पाहिजे असेल तेही तुम्ही मला सांगायचं आहे, तोही मी तुम्हाला व्यवस्थित तयार करून देईन. आणि आता इकडं 2.5-3 इंचावरती मार्क करून असं क्रॉसमध्ये असं मार्क घ्यायचं आहे अंत असं. हां असा आकार घ्यायचा आहे म्हणजे काय होईल हे आपल्याला परफेक्ट असं आपलं क्रॉसपट्टी आल्यामुळं काय होतं माप कटोरी आपली व्यवस्थित बसते आणि आपलं समोरच्या भागामध्ये ब्लाऊज जो आहे तो वरती उचलत नाही. तर ही क्रॉसपट्टी आपली तयार आहे.
आता आपण बाईची कटिंग बघूयात. आता बाईची कटिंग करताना तुम्हाला जितक्या उंचीची बाई हवी आहे तितक्या इंचाची तुम्ही बाई घ्या. इथं मी 5 इंचाची बाईची कटिंग करत आहे आणि अस्तरसाठी आहे त्यामुळे 5.5 इंच घेतलेला आहे. तर इकडल्या साईडला बाईची उंची घेतल्यानंतर आपण बाई रुंदी घ्यायची आहे. बाई रुंदी किती घ्यायची तर छातीचा चौथा भाग बाई रुंदी घ्यायची आहे. तर इथं आपण 8 इंच घेणार आहोत. कुठल्याही साईजचा ब्लाऊज कट करा. 8 इंच घेऊ नका, साईजनुसार घ्या. बाई छातीचा जो चौथा भाग आहे ना तो घ्या तुम्ही. इथं पण 5.5 इंचावरती मार्क करून घेऊ म्हणजे माप आपलं जे आहे ते परफेक्ट येईल. नंतर छातीचा चौथा भाग ही आपण काय वापरत असतो, बाई रुंदी घेत असतो त्यामुळं बाई जी आहे ती आपली छान येते, ओढत नाही आणि परफेक्ट बसते. तर बघा त्याच्यानंतर आता आपण इथं कॅपाईट घ्यायची आहे. 2.5 इंच कॅपाईट घ्यायची आहे. इथं कॅपाईट जी आहे ती बाई रुंदीनुसार बाईच्या उंचीनुसार बदलत असते. जिथं कॅपाईट 2.5 इंच घेतला आहे तर तिथं 1.5 इंच घ्या तुम्ही. खाली 1.5 इंच घ्या आणि इकडल्या साईडला इथं 1 इंच घ्या आणि क्रॉसमध्ये मार्क करा. नाहीतर तुम्ही तुमचं जे दंडगीर आहे तितका दंडगीर ब्लाऊचा मोजून घ्या, त्यामध्ये 1.5 इंच मिक्स करा. तर हे उरलेलं जे अंतर आहे ते तेवढंच येतं, त्यामुळे असंही घेतलं तरी चालेल. आता ह्या 1.5 इंचापासून इथंपर्यंत असं ह्या 1.5 इंचापर्यंत गोलमध्ये आकार द्यायचा आहे आणि आतल्या साईडनेही आकार द्यायचा आहे. म्हणजे जे आपलं माप आहे ते परफेक्ट येतं. असं बघा मी जसं दाखवलं आहे ना तसं तुम्ही आकार देऊन घ्या. दोन्ही आकार दिलेले आहेत. आता आपण हे कट करायचं आहे. तर बघा इथं मी खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला संपूर्ण ब्लाऊजची कटिंग करून दाखवलेली आहे 32 साईजच्या. तर ह्यामध्ये जरी काही प्रश्न असतील ते पण तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. दुसऱ्या साईजचा व्हिडिओ पाहिजे असेल तर तेही मला सांगू शकता. तर हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ पूर्ण बघत जा म्हणजे माहिती समजून येईल तुम्हाला. त्याच्यानंतर हे जे पेपर आहे ते उकलून घ्यायचा आणि 1/2 इंच जो आतमध्ये आकार दिलाय ना तो कट करायचा. आणि 1/2 इंच कट केलेला आकार जो आहे तो समोरच्या भागासाठी आपला असतो. बाई जोडताना नेहमी मध्य काढून जोडायची, कडेने जोडायची नाही. बघू शकता परफेक्ट अशी बाई पण तयार आहे आपली. आकार किती छान आलेला आहे. तर संपूर्ण आता ही तर आपली पेपर कटिंग तयार आहे. तर हा व्हिडिओ कसा वाटला ते सांगा आणि भेटूयात आपण लवकरच दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.